धुळ्यात रविवार दिनांक 29 सप्टेंबर रोजी संचिती हॉस्पिटलच्या वतीने जमनागिरी रोडवरील पाटील ऍक्सिडेंट हॉस्पिटल येथे बाल अस्थिरोग शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे. या शिबिरात पुण्यातील संचिती हॉस्पिटलचे बाल अस्थिरोगतज्ञ डॉक्टर संदीप पटवर्धन व डॉक्टर विवेक सोडाई यांच्या प्रमुख उपस्थितीत लहान बालकांच्या अस्थिरोगाची तपासणी केली जाणार आहे. हे शिबिर पूर्णपणे मोफत असून या शिबिराचा धुळ्यातील जनतेने लाभ घ्यावा असं आवाहन IMA हॉल येथे झालेल्या पत्रकार परिषदेत डॉक्टर दीपक दिनकर पाटील यांनी केलं आहे. या तपासणी शिबिराअंती शस्त्रक्रियेची गरज भासल्यास योजनेतून पुण्यातील संचिती हॉस्पिटल येथे शस्त्रक्रिया केली जाणार असल्याची माहिती देखील त्यांनी सांगितली आहे. या शिबिराचं उद्घाटन IMAचे धुळे प्रमुख डॉक्टर रवी वानखेडकर यांच्या हस्ते होणार आहे. डॉक्टर दीपक दिनकर पाटील धुळ्यातील प्रॅक्टिसिंग ऑर्थोपेडिक सर्जन आणि संचिती हॉस्पिटल पुणे इथला माजी विद्यार्थी, माझ्यासोबत माझे सिनियर आणि धुळ्यातले प्रख्यात अस्थिरोगतज्ञ डॉक्टर झेंडे सर आणि डॉक्टर महाले सर, आज आम्ही इथे पत्रकार परिषद जी घेतली त्याचे दोन महत्त्वाचे उद्देश होते. परवाच्या दिवशी म्हणजे शनिवारी संचिती हॉस्पिटल पुणे यांच्या मदतीने एक पिडियाट्रिक ऑर्थोपेडिक स्पेशालिटीची म्हणजे बाल अस्थिरोग शिबिर या अँगलने आपण एक CME ऑर्गनाईज केलेली आहे, जिथे शहरातील सगळे डॉक्टर्स, पिडियाट्रिशियन्स, ऑर्थोपेडिक सर्जन्स आणि इतर फॅकल्टीचे डॉक्टर्स यांना डॉक्टर संदीप पटवर्धन पुणे आणि डॉक्टर विवेक सोदाई पुणे हे दोन बाल अस्थिरोग तज्ज्ञ बाल अस्थि समस्यांविषयी मार्गदर्शन करणार आहेत, जेणेकरून आता जे काही कॉम्प्लेक्स आजार निर्माण झालेले आहेत लहान मुलांमध्ये वेगवेगळ्या अस्थि समस्या याच्याविषयीची जी अद्ययावत ट्रीटमेंट आज रिव्होल्युशन होऊन आलेली आहे त्याची माहिती छोट्या शहरांमध्ये धुळ्यासारख्या शहरात प्रॅक्टिस करणारे जे डॉक्टर्स आहेत त्यांना ती मिळावी आणि ती त्यानिमित्ताने रुग्णांपर्यंत ते पोहोचू शकतील आणि रुग्णांना अशा पद्धतीचे डॉक्टर्स उत्कृष्ट पद्धतीने ट्रीटमेंट करायला उपलब्ध आहेत धुळे आणि पुणे येथे ही माहिती मिळाली म्हणजेच थोडक्यात ते आजार दुर्लक्षित राहणार नाहीत आणि त्यांना जगातली अद्ययावत ट्रीटमेंट मिळेल हा पहिला उद्देश. आणि त्या अनुषंगाने त्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे रविवारी दिनांक 29 रोजी माझ्या हॉस्पिटलमध्ये आम्ही मोफत अस्थी बाल अस्थी शिबिर ठेवलेलं आहे. तर मी ह्या आपल्या पत्रकार बंधूंच्या माध्यमातून मी आपल्या सर्वांना धुळे शहरातील सगळ्या लोकांना आवाहन करतो की त्यांनी ह्या सुवर्ण संधीचा फायदा घ्यावा. तिथे भारतातील नामांकित बाल अस्थिरोगतज्ञ डॉक्टर संदीप पटवर्धन आणि त्यांचे सहकारी डॉक्टर विवेक सोदाई दोघंही रुग्णांची तपासणी करणार आणि लागणाऱ्या शस्त्रक्रियेविषयी माहिती देणार आणि ते पुढे कशा स्वरूपात कशा करायच्या कमीत कमी खर्चात योजनेमध्ये मोफत आणि जे अगदी क्लिष्ट आहेत त्यांना कमीत कमी खर्चात पुणे येते याची आम्ही सगळेजण धुळे ऑर्थोपेडिक सोसायटीच्या माध्यमातून आणि धुळे पिडियाट्रिक सोसायटीच्या माध्यमातून धुळे IMAच्या माध्यमातून आम्ही आणि संचिती हॉस्पिटलच्या माध्यमातून. या प्रसंगी डॉक्टर दीपक पाटील, डॉक्टर यशवंत महाले, डॉक्टर संजय शिंदे, डॉक्टर तुषार कानडे, डॉक्टर सुरेंद्र झेंडे यांच्यासह मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रतिनिधी सुनील निकम, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे.